सुरुवातीला अर्थातच राजकीय बातमी अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये काल दिल्लीमध्ये बैठक झाली आणि यातली इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे कायदेशीर लढाई लढण्यासंदर्भात अजित पवार यांनी अमित शहासोबत चर्चा केली आहे अजित पवार यांचं प्रकरण हरीश साळवे लढण्याची शक्यता वर्तवली जाते तर शरद पवार गटाकडून मनिज सिंहही प्रकरण हाताळणार आहेत अर्थकात राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे खाते वाटपावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतीये अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे जो काही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झालाय त्याला कसं सामोरं जायचं या सगळ्या संदर्भात अमित शहा यांच्यासोबत अजित पवार यांनी चर्चा केली आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांच्यातल्या बैठकीनंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत अजित पवार गटाकडून खातेवाटपासंदर्भात भूमिका स्पष्ट केल्यानंतर तिढा जवळपास सुटलेला आहे अजित पवारांच्या नव्वद टक्के मागण्यांवरती एकमत झालेलं आहे आता तीनही पक्षांच्या सहमतीनं अंतिम निर्णय घेतला जाईल आणि सहमती झाल्यास तात्काळ मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती मिळते आहे भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत वाघचौरे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात ठाकरे गटानं रणनीती आखायला सुरुवात केली आहे भाऊ